नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात आपण गेल्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण नोकरी मिळण्यासाठी व आहे त्या नोकरीत प्रगती होण्यासाठी बढती मिळण्यासाठी आपण एक जबरदस्त असा उपाय पाहिला होता तो म्हणजे श्री गुरुचरित्राचे पारायण तसं गुरुचरित्राचे पारायण हे आयुष्यातल्या सगळ्या समस्यांवर एक रामबाण उपाय असा आहे पण आपण गेल्या व्हिडिओमध्ये नोकरीसाठी त्याचा कसा उपयोग होतो ते पाहिलं होतं आणि त्याची मी माझ्या डोळ्यांनी गेल्या वर्षभरात पाहिलेली जी काही उदाहरणं आहेत म्हणजे जे काही लोकांना अनुभव आलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत त्यापूर्वी नोकरीसाठी आपण इतरही बरेच असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर सांगितलेले आहेत तर त्या व्हिडीओची सुद्धा लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी देईन आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन ती सुद्धा तुम्ही नक्की बघा त्याचा सुद्धा तुम्हाला नक्की फायदा होईल सगळ्यात पहिला अनुभव तो म्हणजे माझ्या एका मित्राचा आहे लॉकडाऊनच्या काळात त्याचे वडील वारले आणि त्यामुळे खूप लहान वयातच त्याला नोकरी पत्करावी लागली तशी ती नोकरी खूपच कमी पगाराची होती पण त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे त्याला ती नोकरी करावी लागत होती गेल्या दत्त जयंतीला म्हणजे गेल्या वर्षी दोन हजार बावीसच्या दत्त जयंती सप्ताहात त्याने सामूहिक पारायणामध्ये श्री गुरुचरित्राचं पारायण केलं आणि पुढच्या काही महिन्यातच त्याला आधीपेक्षा खूप चांगली नोकरी मिळाली आणि नोकरी चांगली मिळाली म्हणजे खरंच पहिल्या नोकरीत त्याला जो काही एक पगार होता तुटपुंजा त्याच्या तुलनेत इथे त्याला एक चार ते पाच पट जास्त पगार ह्या नोकरीमध्ये होता आणि पुढे इतकंच नाही तर पुढे वर्षभरात त्याची खूप भरभराट झाली म्हणजे ज्या काही आपल्या सामान्य माणसांच्या इच्छा असतात ना की नोकरी गाडी वगैरे ज्या काही वस्तू आपल्याला हव्या असतात त्या सगळ्या सुद्धा त्यांनी घेतल्या म्हणजे एकंदरीत त्याचं सगळी भरभराट झाली स्वामींची त्याच्यावर कृपा झाली आणि त्याचं कल्याण झालं तर असा ह्या गुरुचरित्राचा अनुभव आहे बघा मित्रांनो आता पुढचा जो अनुभव आहे तो एका ताईंचा आहे या ताईंनी सुद्धा सामूहिक पारायणामध्ये मागच्या दत्तजयंती सप्ताहाला श्री गुरुचरित्राचं पारायण केलं होतं आणि विशेष म्हणजे ह्या ताई दुसऱ्या धर्माच्या होत्या आपल्या मुलाला नोकरी मिळावी यासाठी त्यांनी गुरुचरित्र पारायण हे केलं होतं आणि त्यांचा अनुभव असा आहे की सात दिवसाचं हे पारायण असतं पहिल्या दिवशीच त्यांचं वाचन संपलं आणि संध्याकाळी त्यांच्या मुलाला नोकरी लागली बघा किती जबरदस्त अनुभव आहे आणि त्या ताईंनी सुद्धा किती श्रद्धेने किती विश्वासाने हे पारायण केलं असेल की सात दिवसाचं पारायण असतं पण पहिल्या दिवशीचं वाचन संपल्या संपल्या त्यांच्या मुलाला नोकरी लागलेली आहे म्हणून आपण नेहमी बोलत असो की अनुभव ऐकून घाबरून जायचं नसतं कारण तुम्ही जर पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने जर ती सेवा केलीत ना तर ती सेवा पूर्ण व्हायच्या सुद्धा तुम्हाला ते फळ मिळतं आणि अशा वेळी ती सेवा पूर्ण करायची असते जसं या ताईंच्या जा बाबतीत झालं तसं तर पूर्ण विश्वासाने आणि मनापासून ह्या सेवा करा बघा आपल्या चॅनलवर बरेच व्हिडिओ आहेत तुम्हाला जो काही प्रॉब्लेम कुठला काही संकट काय असेल आपल्या चॅनलवर हर तऱ्हेचे व्हिडिओ आहेत ते बघा एकदा नाही पुन्हा पुन्हा बघा कारण कसं असतं एखादी गोष्ट आपल्या मनावर बिंबण्यासाठी किंवा तेवढा विश्वास ती भावना उत्पन्न होण्यासाठी काही गोष्टी अनेकदा करत राहाव्या लागतात तसं त्यामुळे तुम्ही सतत ऐकाल सतत स्वामींबद्दलचे विचार गोष्टी वगैरे ऐकाल तर त्याने तुम्हाला श्रद्धा विश्वास वाढण्यामध्ये नक्की त्याचा फायदा होईल ते सुद्धा ऐका आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की कमेंट्समध्ये लिहून कळवा आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा करा ज्यामुळे इतरही स्वामी भक्तांना या सेवांचा लाभ होईल कोण आपल्याला माहीत नाही कोण कधी कशा संकटात असतं प्रॉब्लेममध्ये असतं आणि त्यावेळेला अचानक हे असे व्हिडिओ त्यांच्या समोर येतात आणि त्यांना त्यातून मार्ग सापडतो किंवा त्यांच्या प्रश्नाची उत्तरं मिळतात तर अशी ही सुद्धा एक प्रकारे स्वामी सेवाच आहे हे सुद्धा तुम्ही आवडलं असेल तर शेअर नक्की करा आणि आपलं स्वामींचा महिमा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग स्वामी तुम्हाला नेहमी सुखात आनंदात आणि सुरक्षित ठेव हो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना धन्यवाद श्री स्वामी समर्थ